नमस्कार, मी सचिन शिंदे. महाराष्ट्र लाईव्हमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती उद्या संपूर्ण जगभरात साजरी होते. आंबेडकर चळवळ आणि डॉक्टर बाबासाहेब यांचं योगदान संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला ज्ञात आहे. परंतु या दोन्ही चळवळी, आंबेडकर चळवळ असेल किंवा बाबासाहेबांचं योगदान समाजापर्यंत ठोसपणे पोचवण्याचं काम जर कोणी करत असेल ते आंबेडकरी चळवळीतील शायर असतील, गीतकार असतील, कवी असतील किंवा लेखक असतील. यांच्यामुळे आंबेडकरी चळवळ गतिमान होण्यात मोठं योगदान आहे. याच संदर्भात आज आपल्यासोबत चर्चा करणार आहेत प्राध्यापक अशोक गायकवाड सर. अशोक गायकवाड यांचं योगदान देखील आंबेडकर चळवळीमध्ये खूप मोलाचं आहे, त्यामुळे त्यांच्याशीच थेट गप्पा मारून आंबेडकर चळवळ आणि गीत या विषयावर आपण बोलणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र लाईव्हमध्ये. नमस्कार. काय सांगसाल, आंबेडकर चळवळ ज्या गतीने पुढे जाते किंवा नेली जाते त्याला गीतकारांचं, लेखकांचं, कवींचं, गायकांचं मोठं योगदान आहे, कसं बघताय सगळ्यांकडे? खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे ती स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या तत्वावर आधारित आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली चळवळ जी परिवर्तनवादी चळवळ आहे आणि या परिवर्तनवादी चळवळीला पुढे नेण्याचं काम प्रामुख्याने गीतकारांनी केलेलं तुम्हाला दिसेल. जशी महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक राजकीय चळवळ निर्माण झाली, तशीच एक साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ निर्माण झाली. त्या सांस्कृतिक चळवळीमध्ये गीतकारांनी लिहिलेली गाणी हे एक मोठं प्रबोधनाचं माध्यम झालेलं आहे आणि त्या गीतकारांनी लिहिलेली गाणी समाजापर्यंत पोचलेली आहेत. खरं तर ज्या गीतकारांनी गाणी लिहिली त्यांनी बाबासाहेबांचं तत्वज्ञान स्वीकारलेलं आहे, बाबासाहेबांचा विचार स्वीकारलेला आहे आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं विचार, तत्वज्ञान, बाबासाहेबांचं चरित्र, बाबासाहेबांचं जीवन सांगणारी जी गाणी आहेत त्या सगळ्या गाण्यांना आंबेडकरी गीतं किंवा भीमगीतं असं त्यांना म्हटलं जातं. आणि त्या भीमगीतांनी बाबासाहेबांची चळवळ, बाबासाहेबांचा विचार आणि बाबासाहेबांचं जीवनचरित्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय. खरं तर जे अशिक्षित लोक आहेत ज्यांनी बाबासाहेबांचं चरित्र वाचलेले नाही, बाबासाहेबांच्या चळवळीची कोणती पुस्तकं वाचलेली नाही, अशा लोकांना देखील बाबासाहेबांचं जीवन माहीत आहे आणि ते जीवन माहीत करून देण्याचं काम गीतकारांनी त्यांच्या गीतांच्या माध्यमातून केलेलं आहे. भीमगीतांनी, आंबेडकर गीतांनी बाबासाहेब घराघरात पोहोचवलेले आहेत. पण बाबासाहेब घराघरात आंबेडकर गीतांनी पोहोचवले, गीतकारांनी पोहोचवले, गायकांनी पोहोचवले, पण या सगळ्यांना म्हणजे ह्या गीतकार गायकांना हे जे सुचण्याचं काम किंवा प्रेरणा कुठून येते हे सगळं लिहिण्याची किंवा ह्यातून? खरं तर या सगळ्या गीतकारांमागची प्रेरणा किंवा या गाण्यांमागची प्रेरणा एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. की ज्या काळामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्रांमध्ये दलितांवर अन्याय, अत्याचार होत होता अशा एका कलंकित पर्वामध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला आणि सगळ्या देशावरचा जातीयतेचा कलंक पुसण्याचं काम बाबासाहेबांनी केलं आणि बाबासाहेबांचं हे काम माणसाला माणूस म्हणून जगण्याचा दिलेला बाबासाहेबांनी हक्क हीच बाबासाहेबांच्या कार्याची प्रेरणा या सगळ्या गीतांमागे दिसते. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमराव कर्डकांच्या जलसेच्या एका कार्यक्रमामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की माझी 10 भाषणं आणि गीतकारांची 10 गीतं यांचं प्रबोधन एकदम बरोबरीचं आहे, की माझी 10 भाषणं तिथं कमी पडतील पण त्या गाण्यांमधून मोठं प्रबोधन घडणार आहे. त्यामुळे या गीतांचं आणि गीतकारांचं महत्व खरं तर बाबासाहेबांनी खूप आधीपासून ओळखलेलं होतं आणि त्यामुळं या सगळ्या गीतकारांच्या मागची प्रेरणा नेमकी बाबासाहेबांचा विचार आणि बाबासाहेब स्वतः या गाण्यांमागची प्रेरणा आहेत. या सगळ्या गीतकारांनी आयुष्यभराचं जीवित कार्य म्हणून गाणी लिहिलेली आहेत. पैसा मिळवायचा आहे, छंद म्हणून गाणी लिहायची असं त्यामागे उद्देश दिसत नाही, तर आपलं हे काम आहे, बाबासाहेबांनी दिलेला विचार, बाबासाहेबांचं जीवन घराघरात पोहोचवणं हे आपलं स्वतःचं जीवित कार्य आहे असं मानून लोकांनी काम केलंय. अनेक गीतकारांनी सरकारी नोकऱ्या सोडून गाणी लिहिली आणि गायनाचे कार्यक्रम केले, त्या निमित्ताने बाबासाहेब त्यांनी घराघरामध्ये पोहोचवलेले आपल्याला दिसते. बाबासाहेब एका ठिकाणी असं म्हटले होते की माझी चळवळ जी आहे ती म्हणजे मला जर का किंवा माझ्या चळवळीला जर का धोका आला, धोका निर्माण झाला, तर तो धोका सुशिक्षित लोकांपासून, माझ्या समाजातील शिकलेल्या लोकांपासूनच तो धोका निर्माण होईल. मग आत्ता अशी परिस्थिती काय आली की तुम्ही एवढे शिकले सवरले, तो प्राध्यापक झालाय आणि चळवळीच्या गीतांवरती तुम्हाला PhD करावी लागली, असं का होतंय?
कारण याच्यामध्ये एक महत्वाचं तुम्ही जे पहिला मुद्दा मी क्लिअर करतो की तुम्ही असं म्हटलं की सुशिक्षित वर्ग, तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तथ्य असलेलं आपल्याला दिसेल की एक सुशिक्षित वर्ग पांढरपेशा झालेला, पैसे कमवायला लागलेला आहे, तर तो थोडासा त्या चळवळीपासून फटकून वागत आहे. पण तरी देखील जो सर्वसामान्य माणूस आहे, जो सर्वसामान्य गीतकार आहे, तो अजूनही त्या चळवळीशी एकनिष्ठ आहे. तो बाबासाहेबांना आपलं सर्वस्व मानतो, तो बाबासाहेबांना आपलं जीवन मानतो, तो बाबासाहेबांना आपला श्वास मानतो, आणि तो तो बाबासाहेबांच्या कार्यासाठी आणि चळवळीसाठी अजूनही तो प्रामाणिक आहे, आणि ते काम तो करताना दिसतोय. त्या गीतकाराला असं आहे की त्याला बाबासाहेब तिथपर्यंत पोचवणं हे आपल्या जीवनाचं फलित त्याला वाटतंय. आपल्या जीवनातलं सगळ्यात महत्वाचं काम काय आहे, तर बाबासाहेब तिथपर्यंत पोहोचवलेले पाहिजे. आणि खरं तर बाबासाहेबांची जी चळवळ जिवंत राहिलेली आहे ती या सर्वसामान्य लोकांच्या जीवावर राहिली. आज जर तुम्ही पाहिलं तर राजकीय जीवनामध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या रिपब्लिकन चळवळीमध्ये आंबेडकर चळवळीमध्ये वेगवेगळे फूट पडलेले, 10,000 वरती संघटना बाबासाहेबांच्या नावावर आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये तितकंसं आपण साध्य करू शकलेलो नाही, पण तरी देखील जर आपण आंबेडकरी चळवळीकडे तटस्थपणे पाहिलं, राजकीय क्षेत्र सोडलं, तर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अजूनही तितक्या ताकदीची ती चळवळ जिवंत असलेली आपल्याला दिसते. कारण हजारो गीतकार, हजारो सर्वसामान्य लोक त्या बाबासाहेबांच्या तत्वाशी बांधलेले, कारण बाबासाहेबांची जी चळवळच मुळात आधारलेली आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पोलादी खांद्यावर स्थिर असलेली तुम्हाला दिसते. तो विचार अजून इथल्या कुठल्याही सर्वसामान्य माणसाने सोडलेला नाही, आणि म्हणून ती चळवळ अजूनही सांस्कृतिक चळवळ किंवा सामाजिक जी चळवळ आहे अजूनही तितक्याच ताकदीने उभी आहे. आणि ही उभी राहण्याचं काम किंवा उभं करण्याचं काम गीतकारांनी केलं असं मला दिसून येतं. तुम्ही जे आपण असुशिक्षित म्हणता येईल त्यामध्ये अण्णाभाऊ साठे म्हणता येईल, ज्यांना शिक्षणाचा गंधही नव्हता, त्यांनी देखील बाबासाहेबांवरती लिखाण केलं. बरोबर. आणि आता त्याच लिखाण ज्यांनी कविता लिहिल्या अशा असुशिक्षित लोकांनी, माझा मुद्दा प्रश्न तोच होता की ह्या असुशिक्षित लोकांनी ज्यांनी कविता केल्या, गाणी लिहिली, गाणी रचली, गाणी गायली, त्यांच्यावरती आता PhD करण्याची वेळ सुशिक्षित लोकांना आली. इतकं प्रगल्भ जे बाबासाहेबांचं विचार होते ते समाजामध्ये पोहोचवण्याचं काम केलं. ह्याच्यावर काम करणं गरजेचं का आहे, कारण की आंबेडकरी गीतकार जे आहेत की आंबेडकरी गीतकार गीतं लिहितात आणि त्यांची गीतं अनेक गायक मंचावर सादर करतात किंवा स्वतः गीतकार सादर करतात. परंतु हा जो आंबेडकरी गीतांचा जो सेट एक ठेवा आहे तो एक सामाजिक दस्तावेज आहे. आंबेडकरी चळवळीचा इतिहास प्रामाणिकपणे सांगणारा तो सामाजिक दस्तावेज आहे. म्हणून तो दस्तावेज कुठेतरी जतन झाला पाहिजे, तो सगळ्या लोकांना कळला पाहिजे. कुठं तुम्ही महाराष्ट्रातलं असं कुठलं गाव नसेल की तिथे आंबेडकरी गीतं पोचलेली नाहीत. तर ही आंबेडकरी गीतं पोचवण्याचं काम ज्या ज्या लोकांनी केलेलं आहे ती अतिशय सामान्य वंचित समाजातून आलेली, शोषित समाजातून आलेली, गरीब मजूर अशी लोक आहेत, आणि त्यांनी प्रामाणिकपणे बाबासाहेब आपल्या गीतांमधून मांडलेले आहेत. तर त्या लोकांचं जे काम आहे ते काम खरोखर अजोड दर्जाचं आहे, चांगल्या प्रकारचं काम आहे. आणि मग ते काम सर्वसामान्य लोकांपर्यंत यावं म्हणून मी आंबेडकरी गीतांचा या ठिकाणी अभ्यास करतोय. आंबेडकरी गीतांचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी जागल्याची भूमिका निभावली, म्हणजे समाज इथं जागृत ठेवायचं काम त्या गाण्यांनी केलेलं आहे. म्हणजे इथला नेता चुकला ना तर ती गीतकार गाण्यांमधून मांडताना दिसतात. म्हणजे इथं समाज झोपायला लागला, निद्रिस्त व्हायला लागला, तर त्यांना जागवण्याचं काम प्रामुख्याने गीतकारांनी आणि गीतकारांनीच केलेलं आहे. झाला कुठे की ती गीतं साधारणपणे तुम्ही नगरमध्ये एका रिंगटोन वाजवली म्हणून एका मुलाचा खून करण्यात आला, तर ती घटना अनेक गीतकारांनी आपल्या गाण्यांमधून मांडलेली आहे. म्हणजे असं कुठं कुठं होईल, मराठवाड्याचा विषय आहे, मराठवाड्यातले वेगवेगळे अन्याय अत्याचाराचे विषय, नामांतराच्या चळवळीत, म्हणजे तिथे एक गाव असं राहिलं नाही की त्या गावावर अन्याय अत्याचार, म्हणजे दलित वस्तीवर अन्याय अत्याचार झाला नाही असेल. या सगळ्या गोष्टी जर कुणी जतन करून ठेवल्या असेल तर त्या गाण्याच्या माध्यमातून आपल्या गीतकारांनी ठेवल्या. खैरलांजीचं प्रकरण असेल त्या खैरलांजीवर देखील शेकडो गाणी आपल्या गीतकारांनी लिहिली, आणि त्यातून वेगवेगळ्या भूमिका, वेगवेगळ्या त्या प्रसंगाचे कंगोरे आपल्याला दिसून येतील, तो खैरलांजीचा इतिहास आपल्याला दिसून येतील. एकंदरच आंबेडकरी चळवळीने म्हणजे पॅन्थर पासून किंवा त्याच्याही आधीपासून बाबासाहेबांनी 1927 जो चौदारतयाचा सत्याग्रह केला, त्या सत्याग्रहापासून बाबासाहेबांनी खरं तर सार्वजनिक जीवनामध्ये प्रवेश केला, तिथपासून तर बाबासाहेबांचं महानिर्माण होईपर्यंत
प्रचंड लेखन बाबासाहेबांवर झालेले आणि खरं तर हा एक विश्वविक्रम वर्ल्ड रेकॉर्ड असावं की जगातला कुठलाही विचारवंत म्हणजे पाश्चात्य जगामध्ये कार्ल मार्क्स सारखा मोठा विचारवंत आहे किंवा प्लेटो अरिस्टॉटल सॉक्रेटिस मोठमोठे विचारवंत होऊन गेले पण जगातल्या कुठल्याही विचारवंतावर एवढ्या मोठ्या प्रमाणात लेखन झालेलं हा एक वर्ल्ड रेकॉर्ड असलेला तुम्हाला दिसेल आणि जगातल्या कुठल्याही मोठ्या महापुरुषावर एवढ्या मोठ्या संघटना तुम्हाला दिसणार नाही तो देखील. मग या सगळ्या गोष्टी अभ्यासायच्या किंवा या गोष्टी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर त्या तुम्हाला नक्कीच आंबेडकरी गीतांमध्ये दिसतील. आंबेडकरांच्या गीतामध्ये समाज जागा करण्याची ताकद आहे, समाजाला प्रेरणा देण्याची ताकद आहे. एवढंच नाही तर भुकेला मरत म्हणजे भुकेने मरणारा जो समाज होता आपला, ज्यांनी ज्यांनी गीतं लिहिलेत त्या गीतकारांचं देखील जीवन परत एकदा पुनर्जीवित झालंय. ह्याचं उदाहरण सांगता येईल कडूबाई खरात होत्या, जे घरोघरी जाऊन मागून खात होत्या, त्यांचं जीवन आज त्या एका गीतामुळे किती उंचवलंय. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नावं आहेत त्या गीतामध्ये. प्रल्हाद शिंदेचा इतिहास असेल, रेल्वेमध्ये बसून ते गीत गात होते. या सगळ्या फॅमिलीकडे कसं बघता जी गायनातून गीतातून आंबेडकरांची गीतं लिहून किंवा गाऊन अगदीच आता वेगळ्या शिखरावरती जाऊन पोचलेत, ते बाबासाहेबांचंच योगदान नाही का? बरोबर, तुम्ही म्हणता ते बाबासाहेबांचं योगदान आहे. खरं तर कडूबाई खरात असतील किंवा प्रल्हाददादा शिंदे असतील, वामनदादा कर्डक असतील, असे अनेक गीतकार आहेत. खरं तर या सगळ्या गीतकारां गायकांविषयी आपल्या समाजाने प्रचंड कृतज्ञता बाळगली पाहिजे. त्यांचे उपकार आपण विसरले नाही पाहिजे आणि आपला समाज जो आहे तो त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगतो आहे. कडूबाई खरात की कालच्या एक 10 वर्षापूर्वी रस्त्यावर जगणारी स्त्री आहे, आज तिला समाज आपल्या डोक्यावर घेऊन नाचतो आहे. याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा आहे. ती अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेली स्त्री आहे कडूबाई खरात. तिच्या गाण्यांमधून तिच्या गायकीने लोकांच्या डोळ्यामध्ये आसू उभे करते, ती हुबेहूब बाबासाहेब तुमच्या पुढे उभे करते. तिचा जो भाचा आहे धम्मा धन्वे तो अनेक गीत तिच्यासाठी लिहितो आणि तिने खर तर तिचं जे आजचं काम आहे, एक अशिक्षित स्त्री, अक्षरज्ञान नसलेली स्त्री, शाळेत न गेलेली स्त्री, तुम्हाला बाबासाहेब समजून सांगते, हे त्या गीतांचं मोठं योगदान असलेलं मला दिसतो. म्हणजे ज्या स्त्रीने बाबासाहेब वाचलेले नाही, बाबासाहेबांचं चरित्र वाचलेले नाही, तिने देखील काय केलंय, तिने देखील गाण्यांमधून बाबासाहेब स्वीकारलेत, बाबासाहेब गाण्यामधून तिने स्वीकारलेत आणि ते बाबासाहेब तिच्या ताकदीच्या गळ्याने ती आपल्या समोर मांडते. त्यामुळं कडूबाई खरातांचं जरी उदाहरण पाहिलं तर गीतकार आणि गायकांचं योगदान आपल्याला चळवळीमध्ये दिसून येईल. कडूबाई खरातांचं ते योगदान म्हणजे ते असं म्हणता येईल की असं म्हणतात ना, बाबासाहेब हे डोक्यावर घेऊन नाचायचे नाही तर डोक्यात घेऊन नाचायचे. कडूबाई खरातांनी स्वतः आत्मसात केलेत आंबेडकर, ते समाजाला प्रबोधन करतात, त्यामुळे आज त्यांना समाजाने डोक्यावर घेतलंय. आनंद शिंदे असतील, मिलिंद शिंदे असतील, त्यांचा देखील इतिहास त्याचप्रमाणे आहे. त्यांना देखील समाजाने त्यांचं जेवढं समाजामध्ये योगदान आहे तेवढं समाजाने त्यांना भरभरून दिलंय आंबेडकरांच्या नावाने, किंवा आंबेडकरांचा ते जयघोष करतात म्हणून समाजाने दिलंय. आणखी काय सांगाल या आंबेडकरी चळवळीविषयी किंवा त्यांच्या गीतांविषयी? आंबेडकरी चळवळीची खरं तर आंबेडकरी या गीतांची सुरुवात तुम्हाला जुन्या काळातली आंबेडकरी जलस्यांमध्ये दिसायची. म्हणजे ज्या काळ बाबासाहेब जिवंत होते त्या काळात आंबेडकरी गीतांची सुरुवात झालेली. भीमराव कर्डक नावाचे आद्य जलसाकार होते. म्हणजे त्यांनी जलसा काय आहे तर जलसा एक मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा एक कला प्रकार आहे. महात्मा फुलेंच्या काळामध्ये सत्यशोधकीय जलसे महात्मा फुलेंनी सुरू केले आणि त्या सत्यशोधकीय जलशांचं अनुकरण पुढे भीमराव कर्डकांनी केलं. त्याच्यानंतर वामनदादा कर्डक असतील, श्रावण यशवंते असतील, राजानंद गडपाईले असतील, गोविंद म्हशीलकर असतील, लक्ष्मण केदार असतील, लक्ष्मण राजगुरु, या सगळ्या पुढच्या पिढीतल्या कलावंतांनी काय केलंय तर ते बाबासाहेबांची जे विचार आहे, बाबासाहेबांचं जीवन आहे ते आपल्या समोर मांडण्याचं काम केलंय. म्हणजे तुम्हाला असं दिसेल, तुम्ही जर बाबासाहेबांचं चरित्र वाचलं, डॉक्टर धनंजय किरांनी लिहिलेलं बाबासाहेबांचं चरित्र आहे किंवा चांगदेव भगवानराव खैरमोडेंनी मोठ्या खंडामध्ये लिहिलेले चरित्र आहे, ही चरित्र जर तुम्ही वाचली आणि तुम्ही जर गाण्यांकडे पाहिलं तर तुम्हाला असं दिसून येईल की बाबासाहेबांच्या जीवनातल्या प्रत्येक प्रसंगांवर गीतकारांनी गाणी लिहिलीत. बाबासाहेबांच्या जन्माविषयी गाणी लिहिली आहेत, बाबासाहेबांच्या सार्वजनिक जीवनातल्या विविध प्रसंगावर गाणी लिहिली आहेत, बाबासाहेबांच्या संपर्कात आलेल्या विविध महापुरुषांवर देखील गाणी लिहिली आहेत. बाबासाहेबांच्या जीवनातल्या त्यांचे पत्नी रमाईवर अनेक गाणी लिहिलेली आहेत, त्यांचे वडील रामजी सपकाळांवर अनेक गाणी लिहिलेली आहेत. बाबासाहेबांच्या खरं तर बाबासाहेबांनी मानवी जीवनातल्या
प्रत्येक क्षेत्राला स्पर्श केलेला आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीवर गाणी लिहिली. बाबासाहेबांच्या जन्मावर हजारो गाणी लिहिली. जिथे जिथे बाबासाहेबांचा स्पर्श झालाय त्याचं गीत झालं, त्याचं गीत झालं. उदाहरणच सांगायचं ठरलं तर सोनबाई अवले नावाचा पनवेलचा ग्रस्त, त्याची घटना तुम्हाला माहिती असेल की बाबासाहेबांसाठी पाणी घेऊन बसला आणि शेकडोच्या वरती गाणी ते सोनबाई अवले लिहिली गेली. म्हणजे बाबा सोनू निगम सारख्या म्हणजे अतिशय प्रस्थापित गायकांमध्ये असलेल्या सोनू निगमने ते गाणी गायलेली आहेत. खरं तर तो देखील एक वेगळा विषय आहे की प्रस्थापित गायकांमध्ये अनेक गायकांनी गाणी गायलेली. सुरेश वाडकरांनी गायली, उत्तरा केळकरांनी गायले, आशा भोसलेंनी गायले, कविता कृष्णमूर्तींनी त्यांची गाणी गायलेली. पंजाबमध्ये गिन्नी माही नावाची प्रादेशिक गायिका आहे पंजाबी भाषेतली, तिने प्रचंड बाबासाहेबांवर गाणी गायलेली. मला ते भाषेच्याच विषयावर यायचं होतं. फक्त मराठी भाषेतच बाबासाहेब नाही, म्हणजे महाराष्ट्रापुरतेच बाबासाहेब नाहीयेत, तर संपूर्ण देशात जिथे जिथे आंबेडकरी चळवळ आहे किंवा जिथे जिथे आंबेडकरांचं नाव जोडलं जाते त्या त्या भाषेमध्ये आंबेडकरांचे गाणे लिहिले. खरं तर बाबासाहेब जिथं जिथं अन्याय अत्याचार झालाय, जिथं जिथं शोषित वर्ग आहे, जिथं जिथं गरीब मजूर कामगार वर्ग आहे, त्या प्रत्येक ठिकाणी बाबासाहेब पोहोचलेले आहेत. कारण बाबासाहेब म्हणजे न्यायाचं दुसरं नाव आहे, बाबासाहेब म्हणजे स्वातंत्र्याचं दुसरं नाव आहे, बाबासाहेब म्हणजे समतेचं दुसरं नाव आहे. आणि जिथं जिथं अन्याय अत्याचार होतं तिथं बाबासाहेब पोहोचलेले आहेत. म्हणून बाबासाहेब पंजाबमध्ये पोहोचलेले आहेत, बाबासाहेब भारतातल्या प्रत्येक प्रदेशात पोहोच. पंजाबमध्ये असंख्य गाणी तुम्हाला बाबासाहेबांच्या जीवनावर किंवा बाबासाहेबांच्या चळवळीवर दिसतील. तुम्हाला तेलुगू भाषेमध्ये अनेक गाणी दिसतील, कर्नाटकला कन्नड भाषेमध्ये बाबासाहेबांवर अनेक गाणी लिहिलेली आहेत. म्हणजे एकंदर भारतातल्या प्रत्येक भारतीय भाषेमध्ये बाबासाहेब पोहोचलेले. खरं तर बाबासाहेब जगातल्या प्रत्येक भाषेमध्ये पोहोचलेले. पण गाण्यांचा विचार केला तर ते भारतातल्या जवळजवळ प्रत्येक भाषेत पोहोचलेले आहेत. सुमित नावाचा तिकडं ऑक्सफर्डमध्ये अभ्यास करणारा एक मुलगा आहे, तो बाबासाहेबांवर रॅप गीत तिथं करतो आहे. तिथं इंग्रजीमधून रॅप गीत बाबासाहेबांवर, बाबासाहेबांची चळवळ तो तिथं मांडताना दिसतो. खरं तर त्याचं देखील एक वेगळं बहुतांश देशामध्ये आंबेडकर जयंती साजरी, जगातल्या जवळजवळ 90% देशांमध्ये आंबेडकर जयंती उद्या साजरी होत आहे. म्हणजे जगातलं जर तुम्ही विचारवंत महापुरुष महामानव पाहिले तर बाबासाहेबांनी इतकी मोठी जयंती कुठंच साजरी होत नाही. भारतामध्ये 14 एप्रिल नंतर पुढे 4 महिने बाबासाहेबांची जयंती चालते, पाऊस पडेपर्यंत बाबासाहेबांची जयंती. हे सगळं बाबासाहेबांचं जे कार्यकर्तृत्व आहे तुम्हाला विविध पुस्तकांमधून, विविध चरित्र ग्रंथांमधून तुम्हाला दिसेल, इंग्रजी भाषेमध्ये किंवा जगातल्या सगळ्या भाषेमध्ये तुम्हाला मिळतील. पण बाबासाहेबांचं गीतमय चरित्र तुम्हाला मराठी भाषेमध्ये मोठ्या प्रमाणात मिळतील. म्हणजे जशी वेगवेगळी बाबासाहेबांची चरित्र आपण पाहिली तसंच बाबासाहेबांचं गीतमय चरित्र होऊ शकतं. म्हणजे त्यांच्या जन्मापासून तर त्यांच्या महानिर्वाणापर्यंत जर आपण त्या टप्प्याटप्प्याने जर गाणी मांडली तर बाबासाहेबांचं गीतमय चरित्र आपल्याला. आणि खरं तर मी माझ्या पुढच्या अभ्यासाच्या भागामध्ये बाबासाहेबांचं गीतमय चरित्र निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही पुढे करणार आहे. बाबा उद्या 133वी जयंती साजरी होते, गीतांवरती बाबासाहेबांच्या तुम्ही PhD करताय, असं कोणतं गाणं आहे किंवा गीत आहे जे तुम्हाला भावलंय आणि या जयंतीला तुम्ही ते समर्पित करू इच्छिता? खरं तर बाबासाहेबांच्या जीवनावर किंवा बाबासाहेबांच्या चळवळीवर लिहिलेलं प्रत्येक गाणं आपल्याला आवडेल असंच आहे. तुम्ही तो कारण जो गीतकार जी गाणी लिहितो तो त्याच्यामध्ये जीव ओतून लिहितो, त्याला त्याच्या शब्दामध्ये ताकद आहे. त्याला पैसे कमवायचे नाही, त्या गाण्याचा कुठे व्यापार करायचा नाही, तर त्याला बाबासाहेब तुम्हाला सांगायचेत. आणि खरं तर बाबासाहेब नेमकेपणाने जर कुणी सांगितले असतील तर ते वामनदादा कर्डकांनी आपल्या गाण्यातून सांगितले. वामनदादा कर्डकांनी गाणी लिहिली, गाणी लिहून ते नुसते थांबले नाही तर महाराष्ट्रभर त्यांचे शिष्य किंवा त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन गाणी लिहिणारे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली गाणी लिहिणारे लोक तुम्हाला भेटतील. आवडणारी भरपूर गाणी आहेत पण जाता जाता फक्त वामनदादा कर्डकांचं एक गाणं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू आपण थांबूया. गाणं असे बाबासाहेब काय, चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. आईची माया बाबासाहेब होते हे मामनदादांनी. खरं तर बाबासाहेबांना आई आणि बाप या दोन्ही उपमा खरं तर गीतकारांनी दिलेल्या आहेत. वामनदादा आपल्या गीतातून आई म्हणतात. आई जसं आपल्या मुलावर प्रेम करतं तसं बाबासाहेबांनी आपल्या समाजावर प्रेम केलंय, त्यामुळे वामनदादांनी दिलेली उपमा अतिशय त्या ठिकाणी सार्थ आहे. ते गाणं मला खूप भावतं. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना
9 कोटी जनतेचा बाप म्हणून संबोधलं जातं. प्रत्येक घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूजा जी केली जाते ती यासाठीच केली जाते, जेव्हा समाजाला अन्याय अत्याचार होत होता तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळं त्याग करून आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी अर्पण केलं होतं. आणि याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती जे शायर, कवी, लेखक, गीतकार आता गीत लिहित आहे, गात आहेत, या सगळ्यांवरती जे आंबेडकरी चळवळीला गतिमान करण्याचं काम करतात या सगळ्यांवरती आता प्राध्यापक अशोक गायकवाड त्यांच्या गीतांवरती PhD करत आहेत. कॅमेरामॅन दत्ता माळसकर सोबत मी सचिन शिंदे, तळेगाव दाभाडे, मावळ.